शिक्षणाचा गंधही नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत मजल दर मजल करत संकटावर मात करत लोणार सरोवरच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड होण्याचे भाग्य मिळाले ते म्हणजे लोणार तालुक्यातील पिंपरी खंधारे येथील 23 वर्षीय राजू केंद्रे या तरुणाला. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची स्कॉलरशिप मानली जाते आणि या स्कॉलरशिपसाठी राजू केंद्रे याची निवड झाली आहे. त्यासाठी 160 देशातील 63,000 विद्यार्थ्यांनी आवेदन केलेलं होतं. देशासह समाजात बदल घडू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जवळपास 45 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली आहे. राजूला जगातील 18 नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित केलं असून लोणार तालुक्यातील पिंपरी खंधारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजूने गाठला आहे. यामुळे विदर्भातील मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. राजू केंद्रेचा जीवनप्रवास ही थक्क करणारा असून अवघ्या 1,012 लोकसंख्या असलेल्या गावात राहणारा राजूने शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या नामांकित संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. मेळघाटसारख्या दुर्गम भागात तळमळीने काम करणारा राजू आज मात्र नव्या वळणावर प्रवासाला सुरुवात करतोय. तो जगातील टॉप 100 विद्यापीठातील इंग्लंडच्या विद्यापीठात शिक्षणासाठी निघालाय. पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर राजूला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिपसुद्धा मिळाली आहे. समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना नेटसेटसारख्या परीक्षाही पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण केल्या आहेत. तर या तरुणाने आयपॅकसारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेसोबतही काम केलं आहे. चेवनिंगच्या माध्यमातून जे UK मध्ये जाण्याची संधी भेटते, लंडनमध्ये राहण्याची संधी भेटते, तर ह्या सगळ्या आतापर्यंतच्या लिव्ड एक्सपिरियन्स आणि भविष्यात मिळणारा चेवनिंगच्या माध्यमातून लीडरशिप आणि ग्लोबल नेटवर्कचा जो अनुभव आहे तो सगळा मी आपल्या भारतातील आणि आपल्या राज्यातील तळागाळातील पहिल्या पिढीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोग करेल. फर्स्ट जनरेशन लर्नरसाठी तो उपयोग करेल मी. कारण की मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या देशात जेवढे अडचणी आहेत, इश्यूज आहे प्रत्येक सेक्टरमध्ये, जसं एज्युकेशन झालं, हेल्थ झालं, आर्ट्स झालं, कल्चर झालं, ह्या प्रत्येक क्षेत्रात आपली ग्रासरूटची लीडरशिप चमकायला पाहिजेत. स्पोर्ट्स झालं, सगळ्याच क्षेत्रात ग्रासरूटमधून लोक लीड केलं पाहिजेत आणि त्यासाठी एक चांगलं क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळालं पाहिजे. हायर एज्युकेशन नुसतं प्राथमिक एज्युकेशन मिळून फायदा नाही. तर या सगळ्या प्रक्रियेसाठी मी मागच्या 4 वर्षापासून 8-9 वर्षापासून या सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. तर येत्या काळात तो स्पीड मी आज, म्हणजे आता माझी जबाबदारी जास्त वाढली असं मी म्हणेल. आणि याचा सगळा पुढचा काळ माझा प्रत्येक घटक प्रत्येक क्षण हा माझा फर्स्ट जनरेशन लर्नरसाठी असेल. थँक्यू. राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम. आई वडील शेतकरी असून अगदी साधी राहणीमान, मात्र आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार या शेतकरी दाम्पत्यांनी केले आहे. राजूचा मोठा भाऊ सुद्धा सिक्युरिटी संस्थेत नोकरीला आहे. तर आता राजूला सुद्धा शिकवायचे आणि त्याला त्याच्या पायावर उभे करायचे म्हणून आई वडिलांनी शेतीत कबाळ कष्ट करून राजूला शिकवलंय. त्यामुळे राजूला छोट्याशा गावातून लंडनला जातोय याचा त्याच्या आई वडिलांना सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजूसारखे अनेक राजू तयार व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. चांगला आनंद वाटतो, अभिनंदन म्हणजे असं वाटतंय की मी चारी धाम केल्यासारखं झालं माझ्यावलं. बरं, मी वयाच्या 2008 पासून मी पायीवारी करतो. 14 वर्ष झाली मला आळंदी ते पंढरपूर. ते माऊलींमध्ये तेच मागितलं होतं, बा आपली कीर्ती काहीतरी जगात निघाव असं मला मन बोललं होतं. ते माऊलींना प्रसाद दिलेला आहे आपल्याला. मी मरुस्तर मी माऊलीची वारीस म्हणणार नाही असे माझी इच्छा आहे. राजूनं बिन 2 वर्ष माझ्याबरोबर पुणे ते सासूरपर्यंत जेजुरीपर्यंत पायी चालला, त्याला आनंद वाटला. बाबा कसे चालतात, बाबा काय जगात लोक आहे याचा आनंद वाटतो. करोडपती लोक आहेत, माऊलीशी काहीच नाही ना, पान हलत नाही. हां, आमचा राजू लहानपणापासूनच हुशार होता. गावात शाळेत मुलाला बी शिकवायचा आणि तो पण चांगला शिकायचा. त्याला फार शिक्षणाची आवड होती आणि गावातले मुलं पण जमा करायचं आणि शिकवायचं सगळ्यांनी. पण आम्ही शेतकरी, आमची आईपत्नी नसल्यामुळे आम्ही त्याला शिकू शकलो नाही. त्यानं जगजागी नोकऱ्या केल्या कुठं कुठं जाऊन आणि त्यानं त्याची लंडनला जायची लई इच्छा होती. पण आता त्याची ती सरकारनं त्यांच्यासाठी 45 लाख रुपये पाठवले. त्यांनी मला फोन करून सांगितलं, आई माझी स्कॉलरशिप पास झाली
आणि मी आता लंडनला जाणार आहे. आम्हाला आनंद वाटला, फार फार आनंद वाटला. आमची इच्छा पूर्ण झाली की आमचा मुलगा लय हुशार आहे, आम्हाला त्याचाच अभिमान आहे. शेडीतल्या मुलाला शिका बाबा की राजू सारखे हुशार व्हा, आपल्या गावाचं मोठं कर, नाव करा, आपल्या आपल्या आई वडिलांचं नाव मोठं पुढं न्या. राजूने मागील 3-4 वर्षात 100 युवकांना देशातील चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शनही केलं आहे. राजू करिअरविषयी मार्गदर्शनही करतोय. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्नही तो करतोय. आईवडील जरी शेतकरी असले तरीही शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजू केंद्रे यांनी केलं असून त्याचा आदर्शही इतर युवकांनी घ्यावा.